आत्मदेव नावाचे ब्राह्मण खूप सज्जन, पण ते जेवढे सज्जन तेवढीच त्यांची पत्नी दुर्जन, अशी स्वभावाची ती स्ववाक्य स्थापिका नित्यम सुंदरी शुक्लोद्भवा लोकवार्तारता कृश प्रायशो बहुजल्पिका शुराज गृहकृत्येषु कृपणा कलह प्रिया। जिला वाद करायला आवडतो, जिला कुणाची तरी चाडी चुगली करायला आवडते, जिला निंदा करायला आवडते, अशी आत्मदेवाच्या विरोधी स्वभावाची त्यांची पत्नी धुंदुली। पण तरी आत्मदेव म्हणतात, हे माझं प्रारब्ध आहे, माझ्या नशिबानं मला मिळाली। हे सहन करतात, पण आत्मदेवाला एक दुःख सहन होत नाही, ते म्हणजे निपुत्रिक असण्याचं। ज्ञान आहे, धन आहे, मान आहे, सन्मान आहे, पण संतान नाही। जीवन असंच असतं माणसाचं, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही, असंच जीवन राहत। सुख दुख दोनो रहते जिसमें जीवन है ओगा, कभी धूप तो कभी छा। सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है ओगा, कभी धूप तो कभी छाव। आत्मदेव बरेच दिवस सहन करतात, पण एक दिवस त्यांच्या कानावर येतंय, लोक आपली चर्चा करतात, पण धनाचं काय करणार आहे बिचारा, वारस नाही त्याला। प्राण देण्यासाठी निघाले अरण्यामध्ये, सरोवरात जाऊन जीव देतो, पण जाण्याच्या अगोदर संताचं दर्शन झालं, एक संत दिसले, आत्मदेवाला देवाने विचार केला, मरू आपण, पण मरणाच्या अगोदर साधूचं दर्शन घेऊन मरू। चेहऱ्यावरची उदासीनता, संतांचं दर्शन घेत असताना संत महात्म्याने विचारलं, कोण आहात तुम्ही? आत्मदेव। साधना करायला चाललात का? नाही महाराज। मग मरणासाठी? मरण्यासाठी। अरे अनमोल किमतीचा देह तुला देवानं दिला आणि मरायला निघाला वेड्या माणसा। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। परत मिळेल का नाही सांगता येत नाही बाबा। नरदेहाचं नाही, संतान नाही, याचं दुःख आहे मला। ए वेड्या, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे। अरे अंत काळी आपण एकटे जा, येताना एकटे आलो, जाताना एकटं जावं लागणार आहे, हे सोडून दे। पण तू म्हणतोस मुलगा पाहिजे। अरे ज्या मुलासाठी, ज्या मुलाकरता लोक नवसं सायासं करतात, प्रसंगी तीच मुलं माय बापाला छळतात म्हातारपणे, त्रास देतात आणि प्रवृत्त करतात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पाडण्यासाठी, मुलगा नसता तर बरं झालं असतं असं म्हणतात माय बाप प्रसंगी। अरे कोणाचे हे घर, हा देह कोणाचा? विचार कर बेटा, आयुष्य व्यर्थ घालवू नको, भगवंताची साधना कर। का? तर हे जीवन पुन्हा नाही, मुलगा नाही, म्हणून मातीमोल या जीवनाची करू नकोस, तो मातीमध्ये मिळवू नकोस। तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तू काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे माया का भंडार है। माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, माँ का न बाप का ये तो जन्म देने का नाता है, तो
ससुर का ए तो बेटी देने का नाता है तो काया रक्षाबंधन का नाता है तो काया घर का सौदागर अपने वतन पे जाना है तो काया घर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है तो काया घर का सौदागर कभी तो हरि गुण गाने का नाता है तो काया नगर का सौदागर तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है वेड्या मानसा पुत्र मोह सोडून दे भक्ति मध्ये जीवन व्यतीत कर आणि तुझं नशीब तुला सांगतो सप्त जन्म अवधितव पुत्रो नैव च नैव च सात जन्म संतान नाही आता तर गडबडा लोळायला लागले बाबा मरणार आता तुम्ही तर एकपट दुःख सातपट वाढवलं एका जन्मात संतान नाही म्हणून दुःखी होतो आता तुम्ही माझी भविष्यवाणी केली सात जन्माला संतान नाही आता तर मरणार पण तुमच्याच पायावर मरणार महात्म्यानं काय पाहून सांगितलं होतं कपाळ पाहून माणसाचं कपाळ बोलतं भाग्याच्या रेषा हस्तरेषा पायावरच्या रेषा काहीतरी चिन्ह आपल्या जीवनामध्ये शुभ अशुभ लक्षणं सांगत असतात ज्याचं कपाळ उंच आहे ती व्यक्ती भाग्यवान असते ज्याची बोटं लांबलांब असतात ती व्यक्ती गुणवान असते आपल्या हातावरती आयुष्य रेषा धनरेषा असते कुठे आहे ती कथा संपल्यावर सांगते आपला पाय असतो की नाही पाय पाय उजवा पाय उजव्या पायाचा अंगठा अंगठ्याच्या शेजारचं बोट जर पुढे असेल तर पाहून घ्या पायाचा अंगठा अंगठ्याच्या शेजारचं बोट जर पुढे असेल अंगठ्याच्या तर काय हिम्मत आहे बंडीचे पप्पा तुम्हाला विचारल्याशिवाय घर सुद्धा सोडणार नाही आणि तेच अंगठ्याच्या शेजारचं बोट जर मागे असेल तर यांना विचारल्याशिवाय कथेत येऊ शकत नाही तुम्ही मग बोट मागे का पुढे आपण आपलं तपासा विनोद केला मी विनोद बाजूला ठेवायचा प्रारब्ध बोलतं आपलं आणि मग इथे संतांनी विचार केला आता आपण आत्मदेवाला सत्य सांगितलं तर ते सत्य आपल्याच या ठिकाणी समोर संकट बनून उभं राहिलंय झोळीतून एक फळ काढलं पत्नीला खायला द्या पत्नीला खाण्यासाठी ते फळ घेऊन गेले आनंदात मुलगा होईल असा साधूनं संदेश दिला होता पण पत्नी ही दुर्विचारी असल्या कारणानं ते फळ एका गाईला खाऊ घातलं तिनं गर्भवती असल्याचं नाटक केलं बहिणीचा मुलगा तिनं आणला आणि 9 महिने तिनं गर्भवती असल्याचं सोंग केलं आत्मदेवाला खोटं खोटं सांगितलं मुलगा झाला आत्मदेव बिचारे साधे भोळे आनंदित झाले पण त्या मुलाच्या घरात येण्यानंतर बरोबर 3 महिन्यानं गाईला एक मुलगा झाला त्याचं पूर्ण शरीर माणसासारखं फक्त कानं गाईसारखी होती म्हणून त्याला गोकर्ण म्हणू लागले गोकर्ण हा साधूच्या फळाचा प्रसाद म्हणून विद्वान हुशार सात्विक होता आणि तो धुंदुलीचा मुलगा त्याचं नाव धुंदुकारी ठेवलं होतं हा दुर्विचारी कारण दूषित रक्तापासून जन्माला आलेला आई वडिलांचे विचार चांगले नव्हते जगणं चांगलं नव्हतं बोलणं चांगलं नव्हतं वागणं चांगलं नव्हतं अशा दूषित विचारातून निर्माण झालेलं ते संतान वाईट निघालं त्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदेव
अरण्यात त्या ठिकाणी साधना करण्यासाठी गेले. इकडे गोकर्ण अध्ययन करण्यासाठी काशीला गेला. धुंदुकारीच्या त्रासाला कंटाळून धुंदुलीने विहिरीत जाऊन जीव दिला. त्यानं वेशास्त्रिया घरात आणल्या, पण वेशास्त्रियांनी तोंडात विस्तव घालून त्याचं तोंड ठेचून घरात गाडलं. धुंदुकारीला धन घेऊन निघून गेल्या. आणि असा वाईट मृत्यू आल्या कारणानं, मरण त्या ठिकाणी चुकीचं झाल्यामुळे तो पिशाच चिवणीला गेला वाईट कर्मामुळे. 12 वर्षानंतर जेव्हा गोकर्ण आपल्या गावाकडे आला, दारामध्ये झोपला, तर वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये धुंदुकारी समोर येऊ लागला. कधी भूताचं रूप, कधी घोडा होतो, कधी वृक्ष होतो, कधी कोल्हा होतो. कमनातलं पाणी शिंपडलं त्याच्या अंगावर. विचारलं, कोण आहे? मी तुझा भाऊ आहे रे गोकर्ण. कुकर्मामुळे पिशाची युनीला गेलो, मला मुक्त करण्यासाठी काहीतरी कर. विद्वानांना विचारलं, भागवताचं आयोजन केलं, बांबूच्या वेळूचा मंडप बनवला. त्या बांबूमध्ये जाऊन बसला धुंदुकारी पिशाची युनीमध्ये. 7 दिवसाची कथा झाली, 7 कंडी फुटले आणि 7व्या दिवशी दिव्य देह धारण करून धुंदुकारी हात जोडून समोर उभा राहिला आणि भागवताला धन्यवाद दिले. श्रीमद भागवत भगवान की. याच्यातून शिकायचंय, मेल्यानंतर सुद्धा मुक्ती देणारा हा ग्रंथ आहे श्रीमद भागवत महापुराण. धन्य भागवती वार्ता, प्रेत पीडा विनाशिनी, सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद. असं हे पवित्र भागवत आहे. पिशाचिणीतून सुद्धा मुक्त होते. पण भागवत ऐकायला बसत असताना आपण पवित्र मनानं बसावं. भागवत भगवंताला प्रार्थना करावी, भागवत भगवान आम्ही श्रवण करण्यासाठी बसलो, भलेही आमच्या मनात काही चुकीचे विचार असतील, आमचं काही चुकत असेल आम्हाला माफी करावी आणि आम्हाला त्या ठिकाणी सात्विक फल आपण द्यावं, ही प्रार्थना करून रोज बसत जा भागवताला. भागवत ऐकत असताना उपवास करून भागवत सांगावं, उपवास करून भागवत ऐकावं. शक्य नसेल तर जेवण करून भागवत ऐका. एक वेळा जेवण करा. एक वेळा जेवण करून जर भागवतात मन लागत नसेल तर 2 वेळा जेवण करा. 2 वेळा जेवण करूनही जर भागवतात मन लागत नसेल तर 3 वेळा जेवा. पण एवढंही जेवू नका की इथं आल्यानंतर असं नको व्हायला. एवढंही नाही जेवायचं की आपल्याला झोप लागली पाहिजे, तर कथेत सुद्धा मन लागलं पाहिजे, पण भागवत ऐकलं पाहिजे पवित्र मनानं. हे भागवत कल्याण करणार आहे. मग भागवत किती दिवस ऐकावं, कसं ऐकावं, याचं पूर्ण त्या ठिकाणी निवेदन केलं. आता या भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्माच्या सत्य स्वरूपाला वंदन केलेलं आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादि तरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरया तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्रास्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि